मी पारधी नाही, मी भिल्ल नाही, मी पावरा नाही, मी तडवी नाही, मी फक्त आदिवासी, असं म्हणत आज एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्य आदिवासी एकता परिषद भारत, एकलव्य भिल्ल समाज संघटना, आदिवासी पारधी विकास परिषद आणि लोकसंघर्ष मोर्चा यांच्या संयुक्तरित्या एकत्र येऊन हजारोंच्या संख्येने महिला पुरुष विना वाद्य आणि विना जल्लोष करत मणिपूरमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध करत विश्व आदिवासी गौरव दिन अमळनेर शहरात साजरा करण्यात आला. यावेळी चोपडा नाका पहिलाडपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष चौक, समशेरसिंग पारधी चौक, पाच पावली मार्गे जिल्हा परिषद विश्रामगृह येथे भव्य रॅली निघत लहान मुलांचे हजारो महिला पुरुष यात सहभागी झाले होते. महिला युवकांची संख्या लक्षणीय दिसून आली. शासकीय विश्रामगृहाच्या आवारात रॅलीचे रूपांतर सभेत झाले. सभेचे प्रमुख वक्ते लोकसंघर्ष मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिभा शिंदे होत्या. यावेळी आमदार शिरीष चौधरी, आदिवासी नेते राज साळवी, सुमन साळवी, रणजित शिंदे, आनंद पवार, संदीप घोरपडे, अॅडव्होकेट ललिता पाटील, बन्सीलाल भागवत, अशोक बिराडे, रियाज शेख, रोशन मावळे यांनी मणिपूर घटनेचा निषेध करत जागतिक आदिवासी दिवसाबाबत मनोगत व्यक्त केले. आदिवासी मुलगी रेखा पवार, वसुंधरा लांडगे यांनी क्रांतीसूर्य बिरसा आबांवर आदिवासी गीत गायन केले. यानंतर प्रतिभा शिंदे यांच्यासोबत सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मणिपूर येथील आदिवासी महिलांवरील अत्याचाराबाबत घटनेबाबतचे निवेदन प्रांत अधिकाऱ्यांना देण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आदिवासींच्या समस्या सोडवण्यासाठी आपण प्राधान्य देऊ असे आश्वासन यावेळी प्रांत अधिकाऱ्यांनी दिले. जागर जनस्थानसाठी गणेश चव्हाण, अमळनेर, जळगाव.